नमस्कार, मी सुचिता। मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण तांदळाची खीर पाहणार आहोत। पितृपक्षामध्ये केले जाणाऱ्या नैवेद्यामध्ये तांदळाच्या खीरेचा खास मान आहे। तर आज आपण अगदी मखमली छान दाटसर अशी तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। अर्धा लिटर दुधाची ही खीर मी बनवली आहे। यामध्ये अजिबात मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर किंवा मिल्कमेड घातलेलं नाही आहे, फक्त दूध आणि तांदळाची ही खीर आहे। रेसिपी अगदी सोपी आहे, तर सुरुवात करूयात। इथे मी 3 चमचे आंबेमोहर तांदूळ जो आहे त्याला त्याची कणी घेतली आहे, तुम्ही ते पाहू शकता। आंबेमोहर हा सुवासिक आंबेमोहर आहे आणि हे त्याचे तुकडे म्हणजे कणी आहे। तर हे आपण यासाठी घेतलं आहे की ज्यावेळेस आपण मोठा बासमती वगैरे घेतो तर मग त्याला पुन्हा आपल्याला मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यावी लागते। तर अशा प्रकारे कणी घेतल्यानंतर ती शिजवल्यानंतर किंवा मिक्सरमधून काढायची गरज नाही, त्यामुळे मी इथे आंबेमोहर तांदळाची कणी घेतली आहे। तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता। आता ह्याला साधारण तासभर आपण भिजत ठेवणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता, हा तांदूळ छान भिजलेला आहे। शक्यतो सुवासिक तांदूळच आपण खिरीसाठी वापरायचा आहे। आता हे आपण बाजूला ठेवूयात। यासाठी मी इथे सुका मावा घेतला आहे, त्यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घेतलं आहे, त्यानंतर बदाम, काजू, पिस्ता घेतला आहे, किशमिश घेतला आहे आणि 6 ते 7 केशराच्या काड्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आहेत। आता आपल्याला दूध आधी आटवून घ्यायचं आहे। तर इथे हे 250 ml हा कप आहे। तर इथे 1 कप आणि हा दुसरा कप म्हणजे पूर्ण अर्धा लिटर दूध मी इथे घेतलं आहे। हे तापवलेलं दूध आहे, साईसकट आपल्याला घ्यायचं आहे की जेणेकरून हे दूध आटायला पटकन मदत होईल आणि खीर जी आहे छान क्रीमी बनेल। तर आता मंद गॅसवर आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे, थोडंसं आटवायचं आहे। साधारण 400 ml होईल इथपर्यंत आपल्याला आटवायचं आहे की जेणेकरून खीर आपली दाटसर होईल। आता हे दुसऱ्या गॅसवर मी शिफ्ट करत आहे आणि मंद आचेवर याला आटू देत आहे। यानंतर आपल्याला पुढची कृती करायची आहे। तर इथे गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 मोठा चमचा आपण साजूक तूप घालणार आहोत। हे गाईचं तूप आहे त्यामुळे पिवळं असं दिसत आहे। यानंतर आपण यामध्ये सगळा सुका मेवा घालायचा आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। हा सुका मेवा आपण शॅलो फ्राय करून किंवा क्रिस्पी करून घेतल्यामुळे काय होतं की खीर उकळल्यानंतर यामध्ये घातलं तरी पण हा जो सुका मेवा आहे तो तसा क्रिस्पीच राहतो, मऊ पडत नाही। आता आपण हे छान क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेऊयात। तर यानंतर आपण यामध्ये किसलेलं खोबरं घालणार आहोत। हे आपलं घाटोळं जे असतं खोबऱ्याचं ते किसून घेतलं आहे, त्यामध्ये गोडवा असतो त्यामुळे तेच नारळ किंवा खोबऱ्याचं किस आपल्याला वापरायचं आहे। आता यानंतर आपण भिजवलेला तांदूळ यामध्ये घालणार आहोत। जर या ठिकाणी तुम्ही मोठा तांदूळ वापरलेला असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्या आणि तो यामध्ये घाला की जेणेकरून खीर मिळून येईल, नाही तर मग तो तांदूळ शिजल्यानंतर अजिबात चांगला दिसत नाही आणि खीर मिळून येत नाही। आता हे थोडंसं मी परतून घेतलं आहे आणि हा तांदूळ शिजेपर्यंत म्हणजे 1/2 कप यामध्ये पाणी घातलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी दूधही वापरू शकता। तर आता हे मंद आचेवर आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि यामध्येच आपण लगेच साखरही घालून घेणार आहोत, म्हणजे जे तांदूळ शिजणार आहेत त्यामध्ये साखरेचा गोडवाही उतरेल। आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण 10 मिनिटासाठी मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। असं केल्यानंतर जी तांदळाची खीर आहे ती अगदी मिळून येते, क्रीमी टेक्स्चर त्याचं येतं। आता साधारण 10 मिनिटे झालेली आहेत, मी इथे बघते, तुम्ही ते पाहू शकता, हा तांदूळ बऱ्यापैकी शिजलेला आहे। जे केशर आपण घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी यामध्ये घालू शकता की तांदळाला छान कलर येईल। तांदूळ बऱ्यापैकी शिजला आहे पण यामधलं जे पाणी आहे ते थोडंसं आपल्याला आटवायचं आहे, म्हणून अगदी थोडं 5 मिनिटासाठी मी पुन्हा हे झाकून ठेवत आहे। आता दूधही आपलं बऱ्यापैकी आटलं आहे, तुम्ही ते पाहू शकता, छान दाटसर असं दूध झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे जे तांदळाचं मिश्रण आहे ते घालणार आहोत, एकसारखं हलवायचं आहे। आत्ता थोडासा तांदूळ यामध्ये मुरला की मग त्याला दाटसरपणा येईल, तुम्ही ते पाहू शकता, खीर छान खिरीचं टेक्स्चर लगेच दिसू लागलेलं आहे। आता ह्याला थोडंसं उकळून घ्यायचं आहे। अतिशय दाटसर आणि छान अशी ही खीर तयार होते। अशा प्रकारे तुम्ही कधी खीर करून पाहिली आहे का ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। नसेल करून पाहिली तर अशा प्रकारे एकदा खीर करून पहा, खूप छान टेस्ट याची बनते।
आता यानंतर मी यामध्ये जे केशराचं पाणी करून ठेवलं होतं ते घालणार आहोत. याने काय होतं की थोडासा फ्लेवर येतो आणि कलर थोडासा छान येतो, म्हणून मी घातलं आहे. हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल नाही घातलं तरीही चालेल. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. याचा कलर तुम्ही पाहू शकता छान आला आहे, टेक्स्चरही अगदी छान आलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवलेली आहे. आता काय करायचं आहे की आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे, पण आपण पूर्ण जर झाकण यावर ठेवलं तर कदाचित खीर जे आहे ते उतू जाईल, म्हणून असं अर्धवट झाकण ठेवून मी याला साधारण 5 मिनटासाठी उकळून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपली खीर ही तयार झाली आहे. तुम्ही ते पाहू शकता खीर छान उकळली आहे, प्लस त्याचा कलरही खूप सुरेख आलेला आहे आणि दाटसरपणा क्रीमी टेक्स्चर याचा आलेला आहे. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आपली तांदळाची खीर. तुम्ही यामध्ये फ्लेवरसाठी विलायची पावडर घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि ही खीर शक्यतो थंड खाल्ली जाते, तर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं रूम टेम्परेचरला खीर आल्यानंतर फ्रीजमध्येही ठेवू शकता. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि साधारण 5 मिनटासाठी हे झाकून ठेवलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता ही खीर छान क्रीमी झालेली आहे. याचं टेक्स्चर, याचा कलर खूप सुरेख आले आहे आणि याची चवदेखील खूप छान झालेली आहे. तर अशा प्रकारे तांदळाची खीर नक्की करून पहा कशी झाली, मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.